ऑपरेशन सुरू होतं का? म्हणजे तू ऑपरेशन करत होतीस का आई? नाही नाही, मी अजून ऑपरेशन नाही करत, पण एक महत्वाची मीटिंग होती. काम माझंही महत्वाचं होतं ग मानसी. कसं आहे ना, मी घरीच असते म्हणून माझं काम तू नंतरवर टाकलंस, पण मी बँगलोरहून इथे आले ते तुझ्यासाठी आणि सलीलसाठी, हे विसरू नकोस. माझं घर तिथे बंद ठेवून केवळ तुझ्याशी ओळख व्हावी म्हणून मी इथे थांबले. आणि तू काकी? आय रियली सॉरी, पण खरंच मला नाही घेता आला फोन. पण माझा फोन तू कट केलास, आणि तोही 3 वेळा. मला काय वाटलं असेल याचा विचार नाही केलास तू. माझ्या फोनला काहीच किंमत नाहीये का? नाही नाही काकी, असं नाहीये, असं अजिबात नाहीये. मलाच खूप त्रास होत होता फोन कट करताना. काय करू, खरंच इलाज नव्हता. प्लीज तुम्ही समजून घ्या. पण इतक्या वेळ मी फोन करते म्हटल्यावर काहीतरी अर्जंट असणार ना? आता तुझं लग्न ठरलंय म्हटल्यावर कुणाला प्रायोरिटी द्यायची हे तुला ठरवायला नको. निदान आता तरी आम्हाला वेळ दिला पाहिजे, नाहीतर मग पुढचे डिसिजन्स कसे घेणार आपण, आणि मग आपल्यातले संबंध तरी कसे चांगले राहणार, सांग ना. आय एम रिअली सॉरी काकी, खरंच मी मुद्दाम नाही केलं. तू मुद्दाम केलंयस असं म्हणायचंच नाहीये मला, पण आम्ही यासाठी जितका वेळ देतोय ना तितका तू वेळ देत नाहीयेस असं वाटतंय मला. आणि हे बरोबर नाहीये इतकंच म्हणायचंय मला. आई हा काय प्रकार आहे? अगं तू किती बोललीस तिला आता? मला माहितीये तू तिचा काही वार घेणार ते. अरे पण मी तिची होणारी सासू आहे, मला काही किंमत आहे की नाही? अरे मी फोनवर फोन करते आणि ती कट करत राहिलीये. सासूचा फोन कट करते म्हणजे काय? अरे निदान एकदा फोन उचलून काय काम आहे ते तरी विचारायला पाहिजे ना. काम काम म्हणजे करते काय ती? पंतप्रधानांची पिये तर नाहीये ना? आजकालच्या सुनांसमोर सासूने खमकच असलं पाहिजे. आई तू काय बोलतेस तू, तुला कळतंय? तिला सुद्धा कामं असतात, ती हॉस्पिटलमध्ये जॉब करते, आणि त्या निर्मलात्या समोर असेल तर ती फोन घ्यायला धजावणार नाही हे मला माहितीये. आणि मानसीच्या बाबतीतली सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर आहे. आणि लग्नाच्या बाबतीत सांग ना, लग्नाच्या तुझ्या बाबतीत ती सिन्सिअर आहे का? आई माझ्या लक्षात आले तू काहीही बोलतेस. तू सगळ्यात आधी मला सांग, मोनिका तुला फोन करून काय म्हणाली? ती जे काही बोलली ते योग्यच बोलली. आपल्यावर अशी वेळ आलेली असताना तिने बहिणीचा विचार करून फोन केला ते महत्वाचं आहे. ती म्हणाली की मानसीला लवकरात लवकर बँगलोरला घेऊन जा, ती तिथे गेली की हॉस्पिटलचं काम आपोआप बंद होईल. आता तू लगेच मानसीला फोन करून तिची माफी वगैरे? मी तिला फोन करत नाही. तू जरा जरा थांबशील प्लीज? सुदीप ऐकून घे, माझ्या आजच्या सगळ्या रिव्ह्यू मीटिंग्स उद्यावरती टाकत, आणि माझ्या ग्रुपवरती याचा एक मेल फॉरवर्ड कर. ठीक आहे, हां बाय. तू आता ऑफिसला नाही जाणार आहेस? नाही. अरे सलील, सलील, म्हणजे हा नक्की मानसीला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया